राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे संविधानाची प्रत नाशिकच्या काळाराम मंदिरात ठेवली आहे. रामनवमीच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती यांनी एक पोस्ट केली होती. ही पोस्ट लिहिताना संयोगिता राजे छत्रपती यांनी 10 फेब्रुवारीला घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला होता. त्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी काळाराम मंदिरात जाऊन भेदभाव चालणार नाही असं म्हणत वेदोक्त आणि पुराणोक्तवाद बंद करा अशी मागणी केली. नाशिक हे भारतातलं अतिशय मोठं स्थान आहे धर्माच्या दृष्टीने. पंचवटी असो, गोदावरी नदीचा काठ असो, हम एक मोठी स्थानं आहे. तर ह्या स्थानातच ही जी वर्णाश्रमाची निर्मिती आहे ती कायमची बाजूला करावी. आणि जसं संविधानाने सगळ्यांना एक ठरवलं तसं धर्माने देखील आता सगळ्यांना ह्या ब्रह्मवृंदाने ठरवावं की आता वेदोक्त नको, प्राणोक्त नको, सगळ्यांना वेदोक्त लागू करा. आपण संपला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.